कॅप्टन साहेबांमध्ये आपलं स्वागत आहे. भोकर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने इंजिनियर कुमारी दामिनी ताई दादाराव पाटील ढगे यांचा भव्य सत्कार. बारड ते भोकर शहरापर्यंत भव्य मोटरसायकल रॅली. अखिल भारतीय किसान काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्षपदी इंजिनियर कुमारी दामिनी ताई दादाराव पाटील ढगे यांची निवड झाल्याबद्दल 4 ऑक्टोबर 2024 रोजी प्रथमतः बारड येथील शीतला देवी मंदिर येथे शीतला देवीची आरती करून भव्य मोटरसायकल रॅलीची सुरुवात करण्यात आली. ही मोटरसायकल रॅली बारड भोसी नारवट होत भोकर शहरातील डोगरे टी पॉइंट व शहरातील प्रमुख रस्त्याने होत या रॅलीचे सांगता माऊली मंगल कार्यालय किनमट रोड वर करण्यात आली. तसेच भोकर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने इंजिनियर कुमारी दामिनी ताई दादाराव पाटील ढगे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी असंख्य कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उपस्थित असलेले भोकर शहर व तालुका काँग्रेस कमिटी पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. भोकरहून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट. सर्वांना क्षमा मागते, कार्यक्रमाला थोडा उशीर झाला. तसेच मी आपले दिवंगत खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या स्मृतीला अभिवादन करून कार्यक्रमाला माझ्या भाषणाला सुरुवात करते. राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब, तसेच आपल्या नेत्या माजी अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीजी, तसेच आपले विरोधी पक्षनेते राहुल गांधीजी यांचे मी आभारी आहे. त्यांनी माझ्यावर एक शेतकऱ्यांची जबाबदारी सोपवली आहे. तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले, अखिल भारतीय किसान काँग्रेसचे अध्यक्ष श्री सुखपाल खैराजी आणि महाराष्ट्र प्रदेश किसान प्रदेशाध्यक्ष पराग भाषे साहेब यांचे देखील मी आभारी आहे. व्यासपीठावर उपस्थित असलेले गोविंद काका तालुका अध्यक्ष काँग्रेस, तोसे इनामदार साहेब शहर अध्यक्ष, अप्पाराव राठोड साहेब, निळकंठ काका जिल्हा उपाध्यक्ष, सुरेखाताई, कमलताई, साबळेताई, आशुभाई, गोविंद देशमुख, अहमद पठाण, साहेबराव भालेराव, बाबूराव राठोड, शकुंतला देशमुख, शंकर देवकर, बिजू राठोड धावरीकर, दिगंबर चव्हाण, अपंग तालुका अध्यक्ष, तसेच व्यासपीठावर उपस्थित इतर सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमाचे आयोजक गोविंद पाटील ढगे चिद्गिरीकर, तसेच माधव पाटील सूर्यवंशी कोरगाव सरपंच या सर्वांचे, तसेच येथे उपस्थित असलेले पत्रकार बांधव आणि काँग्रेसचे एक निष्ठ कार्यकर्ते आणि उपस्थित पदाधिकारी, तसेच येथील उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आपण माझं स्वागत करण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने येथे उपस्थित झाला त्याबद्दल मी आपली आभारी आहे. आज आपल्या या भोकर तालुक्यामध्ये MIDC चा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे. MIDC ही 1997-98 या काळामध्ये डॉक्टर किनारे साहेबांनी आणली होती, परंतु आजपर्यंत आशुतोष चव्हाण साहेबांनी माजी मंत्र्यांनी येथे एकही उद्योग उभारला नाही. त्यांच्या मुलींच्या नावावर कारचे उद्योग, कारचे शोरूम आहे. मला म्हणायचं नाहीये की मुलींच्या नावावर तुम्ही शोरूम करू नका, परंतु तुम्ही इथे येथील मुख्यमंत्री होतात तर तुम्ही आतापर्यंत भोकरमध्ये उद्योग का आणले नाही. तसेच आजपर्यंत येथे आपल्या भोकरमध्ये ऊस, भोकरमध्ये हळद आणि कापूस ही नगदी पिके घेतली जातात, परंतु या नगदी पिकांना कोणताही उद्योग नाही. कापसाला येथे कापसासाठी सूत गिरण्या सुद्धा नाहीये. तर येथे जर रोजगार मिळाला असता, जर आपल्या तरुणांना महिलांना जर येथे हाताला काम मिळाले असते, तर आपले भूमिपुत्र येथील त्यांची भूमी सोडून ते पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी गेले नसते. आज आपण बघतोय सीताखंडी येथे मोठ्या प्रमाणामध्ये सीताफळाची लागवड केली जाते, परंतु त्यासाठी देखील येथे बाजारपेठ नाहीये. भोकरमध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिकांचे
अनेक स्वातंत्र्य सैनिकांचे पुतळे जे नष्ट केलेले आहेत, उद्ध्वस्त केलेले आहेत, याचा अर्थ तर असा नाही ना दिगंबरराव बिंदू सारखे स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृती मिटवण्यासाठी तर हा प्रयत्न केला नसेल ना. मला हे माजी मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे. तसेच ते मुख्यमंत्री काल एका सभेमध्ये सांगत होते की शेरगाव येथील त्यांनी जनतेला डायरेक्ट इनडायरेक्ट म्हणजे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांनी लंपवण्याचं काम केलेलं आहे. पण आता ही जनता शून्य झाली आहे. ते माजी मंत्र्यांच्या धमक्याला घाबरणार नाही. माजी मंत्र्यांनी स्वतःच्या स्वार्थापोटी त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे. परंतु येथील जनतेला त्यांनी न विचारता जनतेचा कोणत्याही प्रकारचा विचार न करता त्यांनी पक्ष प्रवेश केला आहे. आम्ही तर असं म्हणत नाही की आम्हाला शिबिर द्या. येथे 12 उमेदवार आहेत. परंतु त्यांनी तर त्यांच्या घरामध्येच आम्हाला शिबिर हवे असे नारा लावला आहे. परंतु आम्ही कोणालाही तिकीट मिळव त्यासाठी आम्ही सगळे सोबत मिळून काम करणार आहोत. त्यांनी एका सभेमध्ये म्हटलं होतं की एकदा गुन्हेगार इथं फिरतोय, परंतु या गुन्हेगारांना कामाने दिली की ऑनलाईन थिएटर आहे सगळ्यांना माहिती आहे. आणि गुन्हेगारांनी जर रोड खराब केली असतील तर इतके दिवस हे काय कळत होते याचा कळायला नाही का रोड खराब केले ते. त्यांनी पण त्या रोडमध्ये कमिशन झाले नाही हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळं आम्ही जरी शासकीय गुन्हेगार आहोत त्यांच्यासारखा ते मंत्री असताना मुख्यमंत्री होते आम्ही काही त्यासारखा महाराष्ट्राला आदर्श दिलेला नाहीये. आज इथे भोकरमध्ये तरुण असो महिला वर्ग असो येथे अनेक समस्या आहेत आणि शेतकऱ्यांच्या तर समस्या फार मोठ्या आहेत. त्यामुळं मी या पदाला स्वीकार करून शेतकऱ्यांसाठी जे काही करण्यात येईल शेतकऱ्यांचा न्याय होऊ दे व त्यांच्या हक्कासाठी ही लढाई असेल. पुन्हा एकदा मी आयोजकांचे आभार मानते. तसेच या कार्यक्रमाला उशीर झाला त्याबद्दल पुन्हा एकदा आपली क्षमा मागते आणि माझे दोन शब्द इथे संपवते. जय हिंद जय भारत. आज भोकर शहर में अखिल भारतीय किसान राष्ट्रीय प्रदेश महिला उपाध्यक्ष के तौर पर हमारे बहन दामिनी ताई ढगे इनकी नियुक्ति पर यह सत्कार का कार्यक्रम भोकर शहर कांग्रेस, भोकर तालुका कांग्रेस और हमारे इच्छुक उम्मीदवार दामिनी ताई ढगे इनकी कार्यकारिणी की ओर से रखा गया है. इस कार्यक्रम के अध्यक्ष स्थान पर हमारे तालुका कांग्रेस के अध्यक्ष गोविंद पाटिल साहब, हमारे महिला कांग्रेस के उपाध्यक्ष साबरेताई, महिला शहर अध्यक्ष रेखाताई सुरेखाताई माले, अप्पाराव सोमथनकर साहब ओबीसी अध्यक्ष और हमारे सभी फ्रंटल के पदाधिकारी, सभी सेल के पदाधिकारी, मैं माफी चाहता हूं अगर किसका नाम नहीं लिया तो. मैं आपको ये बताना चाहता हूं आने वाले हालात, हमारी लड़ाई जो है, हमारी लड़ाई सीधी साधी लड़ाई नहीं है भोकर मतदार संघ की. हमारी लड़ाई बहुत बड़ी लड़ाई है. महाविकास आघाड़ी के हर एक पदाधिकारी, हर एक कार्यकर्ता को मैं आश्वासन करना चाहता हूं कि जिस तरीके से हमने लोकसभा में हमारे कैलाशी वासी खासदार वसंतराव जी चौहान साहब को सभी पूरे हमारे मतदार संघ के लोगों ने एक वज्रमुंड बनाकर एक सब हर चीज को भूलकर जब भी डबल ताकत थी, जब दो दो पहलवान मिलकर हमारे अकेले पहलवान को खेल रहे थे, मगर हमने ये करके दिखाया. सभी महाविकास आघाड़ी के पदाधिकारी, हर पूरे मतदार संघ के कार्यकर्ताओं ने एक होकर हमने हमारे दिवंगत खासदार साहब को 60,000 की मतों से उनको हमने जीत दिलाई थी. उसी तरीके से आने वाले विधानसभा में जो हालात बन रहे हैं, भोकर मतदार संघ ही नहीं, हमारे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी के बारे में क्या क्या कहा जा रहा है, महाराष्ट्र के हालात तो देखिए, छोटे छोटे बच्चों पर रेप किया जा रहा है, कॉलेज स्कूलों में जातिवाद किया जा रहा है, मस्जिद मंदिर और बड़े बड़े महामानव के पुतलों को तोड़ा जा रहा है. ये सब महायुति की सरकार ये बताना चाह रही है. हम महाविकास आघाड़ी के लोगों हम नहीं मिलना, ये उनका एक उद्देश्य है. ये सब चीजों को आप समझिए.
और आने वाले हमारे पोर्ट निवडणूक लोकसभा हमारे खासदार के भोकर नांदेड जिले के एकमेव ठराव लिए वाले हमारे खासदार के चिरंजीव रविंद्र पाटिल चौहान साहब और भोकर के हमारे 12 इच्छुक उम्मीदवार है। पार्टी ने जिसको भी टिकट दिया है उसका हम ईमानदारी से सर्व महाविकास आघाड़ी के कार्यकर्ते मिलकर काम करेंगे, ऐसी हम गवाही करेंगे। और आने वाले विधानसभा के भोकर मतदार संघ की एक खास जो लड़ाई है हमारी, आने वाले विधानसभा के जो उम्मीदवार भाजपा के वो निश्चित हो गए हैं ऐसा बता रहे हैं, मगर मैं कहना चाहता हूं कि जब आपकी निरीक्षक की टीम आई थी हमको ऐसा पता चला कि आप एक ही घर के तीन आदमी, तीन जनों का नाम आप जबरदस्ती पूरे मतदार संघ के नाम से लिया गया है, ये भी एक गलत है। जिस तरीके से महाविकास आघाड़ी कांग्रेस पक्ष 12 इच्छुक उम्मीदवार को मिलकर काम करने की हिदायत दे रही है और आप एक घर के तीन उम्मीदवार का नाम पहुंचाया जा रहा है, आने वाली लड़ाई उनको समझ में आ रहा है। आज उनको ये जरूरत पड़ रही है कि हर गली गली में जाकर, हर एक खेड़े में जाकर, हर एक समाज की मीटिंग लगाई जा रही है। आप 40 साल के सत्ते की कुर्सी पर थे, आप जब पैदा हुए तो लाल गद्दी पर थे, आपको मुसलमान सभी समाज, हिंदू सिख ईसाई नांदेड़ जिले के सभी समाज ने 2 बार मुख्यमंत्री बनाया, फिर भी आपको ये नौबत आ गई, ये बहुत बुरी बात है। ये सभी हमारे मतदाता ये सोचना चाहिए कि आगे वाले बहुत परेशान हो गए हैं, इसका फायदा हमको लेना है। जो भी महाविकास आघाड़ी के हमारे वरिष्ठ नेता, कांग्रेस हमारे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले साहब, उद्धव ठाकरे साहब, शरद पवार साहब, जिस किसी को भी हमारे 12 इच्छुक उम्मीदवार में से भोकर मतदार संघ की जिम्मेदारी देते हैं, उनका हम ईमानदारी व एकबारी से काम करेंगे, ये आप सबको कसम खाना है और ये करके बताना है। जिस तरीके से लोकसभा में खासदार साहब को जिताए थे उसी तरह से ये पोर्ट निवडणूक में रविंद्र पाटिल चौहान साहब को और भोकर मतदार संघ से जो भी उम्मीदवार आएगा उसको ईमानदारी से जिताएंगे, ये आप कसम खा लो। और मैं दामिनी ताई को शुभेच्छा देता हूँ कि आपकी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किसान सेल की निवड़ हुई, आप आपके माध्यम से भोकर तालुका, भोकर मतदार संघ के किसानों का फायदा हो, आप उनके क्षेत्रियों का प्रश्न आप छुड़ाओ। मैं ऐसा कहकर मैं मेरी बात खत्म करता हूँ। सर्वात प्रथम वसंतराव खासदार स्वर्गीय वसंतराव जी चव्हाण यांना सर्वात प्रथम वंदन करून मी माझे 2 शब्द सुरू करते। आमचे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष माझे काका गोविंदरावजी पाटील, आमच्या युवा नेत्या दामिनीताई ढगे, तौफिक इनामदार शहराध्यक्ष आमच्या माळेताई कमलताई नरतावार, आणि हे जे कार्यक्रमाचे आयोजन केलेले आमचे गोविंदरावजी ढगे चिंतगिरीकर, हमीद खान पठान आणि व्यासपीठ। आता या भाजप सरकारचं असं झालंय की सध्याला तर आपणही झोपत नाही पण दुसऱ्यालाही झोपू देत नाहीयेत, कारण की त्यांनी प्रत्येक वार्डामध्ये कॉर्नर कॉर्नरला जाऊन मीटिंगी सुरू केल्यात। आता त्यांची तर सभा कुठं, म्हणजे त्यांच्या खुर्च्या तर भरतच नाहीयेत, म्हणून त्यांनी आता कॉर्नरला जाऊन त्यांचे कार्यकर्ते त्यांचे म्हणजे हे करायलेत, दुसऱ्यांची झोप ओढ करायलेत। त्यांची तर झोप उडाली पण दुसऱ्यांची सुद्धा त्यांनी झोप ओढ करायली। आणि आता असं झालं की त्यांनी राजकारण कमी आणि समाजकारण जास्त करायले, कारण की आज प्रत्येक मंदिरात जाऊन असं म्हणायले की त्यांनी याचा म्हणजे काय म्हणतात त्याला बघा, प्रत्येक साई मंदिर म्हणजे प्रत्येक मंदिरातून जाऊन साईची मूर्ती हटवायले, की आता साई भक्त जर चिडले तर बीजेपीला असं दाखवून देणार आहेत की तुम्ही म्हणजे एका साईबाबाची जर मूर्ती प्रत्येका याच्यातून हटवली, साईबाबा म्हणजे मंदिरातून साईबाबाची मूर्ती हटवायला तुम्ही,
तर तुम्ही इथं पूर्ण समाजकारण करायला तुम्ही, कारण की जातीवाद करायला की तुम्हाला साई भक्त असं दाखवणार आहेत बीजेपी सरकारला की तुम्हाला कुठे लस ठेवणार नाही. हा कुठे लस ठेवणार नाही. त्यांची आता अशी गत झाली बीजेपी सरकारची की बोलू तो मा बार खाय ना बोलू तो बाप पुत्ता खाय अशी गत झाली. हा आणि युवा नेत्या दामिनीताई ढगे यांचा आता म्हणजे इथं सत्कार ठेवला आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी मी त्यांना शुभेच्छा देते आणि मी थांबते. आज युवा नेत्या यांना मी दामिनीताई ढगे किसान विकास सेलच्या उपाध्यक्षा या पदी त्यांची निवड झालेली आहे. त्यासाठी मी शुभेच्छा देऊन इथेच थांबते, कारण मला यांनी बोलू देत नाही जास्त. म्हणून मी इथं थांबते. पुन्हा मी बाकी जेव्हा आपला प्रचार सुरू होईल, कोणताही उमेदवार भेटो तेव्हा मी खेड्या भागात जाऊन मी प्रचार करेल आणि माझी इथलेली महिला माझ्या घेऊन प्रचार करेल. धन्यवाद. आणि आमच्या काँग्रेस कमिटीच्या तर्फे त्यांचा असा भयरूप स्वागताचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि आताच राहिले आपल्या भोपरमधून निघून लागलीच कार्यक्रम सुरुवात झाली. आणि इतक्या विरोधीवाद्यांना वाटला असेल की या भोपरमध्ये कोणी जन्मच भेटणार असेल या मतदारसंघामध्ये. जन्म घ्यावा लागते या मतदारसंघामध्ये. गेल्या 15 वर्षापासून राजकारण चालू आहे, परंतु या भोकर तालुक्यामध्ये आमचा किसान कुठे इलेक्ट्रिकेशनची कोण्या पाण्याची व्यवस्था नाही, म्हणून आमचे बेकार मुलं हैदराबादला पुण्याला मुंबईला फटकतात. कोणी एम ए झालेला आहे, कोणी 12वी झालेला आहे. आज या इतके दिवस तुम्ही राजकारण करत आहात, परंतु आमच्या या शेतकऱ्याला, या भोकर तालुक्यातल्या शेतकऱ्याला तुम्ही काय दिलं? हे माझा पहिला प्रश्न आहे. अरे आमच्या भोकरला मागेच नाही, हजार फूट आहे काय आमचा भोकर करतो? नाही नाही, ते हातगाव तुम्ही निघणार मग कुठून निघते? तुमच्या मनात आलं तर तुम्ही काहीही करू शकता, परंतु आम्हाला फक्त आम्हाला बहुमतावर तुम्ही आमचा भोकर तालुका प्रोसेसवर आज तेच आमच्या भोकरनं आम्हाला लीड दे. लीड देऊन काय करावं? लीड केल्यानं पोट भरते का? आमचे गुरुला जाऊन शिकलेले आहेत. बेकाराची आज समस्या आहे चांगली. आज थोड्या बाजारांना मिटवलं नाही. आज या भोकर तालुक्यामध्ये बरेच पडे जमीन आहे, कारण तिथं तुम्ही का मोठमोठे तुम्ही उद्योग धंदे चालणार नाही. मुंबईला आलो बघा भोकरला जाऊ शकलं? इथं फक्त याच्या इमान उतरायचं तुम्हाला इथे इमान तर होऊ शकत नाही भोकरला. हे आमचं मतदारसंघ. मित्रांनो, आपण सर्व कार्यक्रम प्रेमी आहोत आणि पुढे राहणार आहोत. खेड्यापाड्यामधून आपण अशीच शक्ती करू आणि या भोकर तालुक्यामधून आपण जसं पहिलं जसं वातावरण होतं आणि पूर्वी सुद्धा राहणार आणि या काँग्रेसचा झेंडा मुंबईच्या पार्लमेंट मध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. आणि काहींना माझ्या शुभेच्छा देतो पुढील पुढील भविष्यासाठी. आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत आणि आता मी आहोत पुन्हा मी आहोत कधी मी आहोत. एवढे माझे संपत. जय हिंद जय महाराष्ट्र. काँग्रेस पक्षाचा, काँग्रेस पक्षाचा आज अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या किसान संघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी कुमारी इंजिनियर दामिनीताई दादराव पाटील ढगे यांची निवड झाली असून त्यांच्या निवडीबद्दल आज आपण भोकर शहरामध्ये सत्कार सोहळा ठेवला असून भव्य मोठा सायकल रॅली झाली असून एकदम चांगल्या शांततेत रॅली पार पडली आहे. तसेच आज या सत्कार मंत्री म्हणून व काँग्रेस पक्षाचा इच्छुक उमेदवार व भावी आमदार म्हणून दामिनीताई ढगे यांचा विजय असो, विजय असो, विजय असो. आज
लोकसभा जेव्हापासून झाली तेव्हापासून ज्या प्रकारचं नांदेड जिल्ह्यात राजकारण चालू आहे एखाद्या मोठ्या शक्तीकडून प्रत्येक छोट्या छोट्या कार्यकर्त्याला दाबण्याचा प्रयत्न चालू आहे, त्या या युक्तीला शक्तीला आपल्याला येत्या काळात एकदा मोडीत काढायचं आहे. आणि जसा काँग्रेसचा झेंडा आजपर्यंत भोकर विधानसभेवर फडकला असून त्याच पद्धतीने पुढे पण 2024 या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकत राहील. आणि या सगळ्या फडकण्यासाठी आपल्याला दिवस रात्र मेहनत करून काँग्रेस पक्षाचा झेंडा भोकर विधानसभेवर फडकण्याचं काम आपल्याला करायचं आहे. परत एकदा घोषणा करतो सर्वांचा पूर्ण आवाज, पूर्ण ताकदीचा आवाज या भोकर तालुक्यात गजबजला पाहिजे. काँग्रेस पक्षाचा एवढा आवाज कमी होतोय, खूप मोठ्या प्रमाणात आवाज पाहिजे, कारण आपल्याला खूप मोठ्या शक्तीला हरवायचं आहे काँग्रेस पक्षाचा. धन्यवाद. मला आयोजकांनी दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचा धन्यवाद. काँग्रेसचा आणि काँग्रेसचा राहणार आहे. कोणत्याही धनशक्तीला न घाबरता इथली जनता, भोकर तालुक्याची जनता एक वेळेस लोकसभेला दाखवून दिली आणि आता विधानसभेला आपल्याला दाखवायचे आणि दाखवणारच आहोत. कारण प्रत्येक समाजाला, प्रत्येक समाजाला त्यांनी आश्वासन देऊन कुठंतरी भूलथापाला बळी पडणार पाडण्याचा प्रयत्न करतात. कारण आज आमचा एक विषय 15 वर्षापासून आम्हाला झुलवत घेऊन काल परवा भूमिपूजन केलं, सोहळा मोठा सोहळा केलं आणि या भूमिपूजनाला आता काल आज काहीतरी खंदायला सुरुवात केली. म्हणजे 1-2-3 लाख रुपये खर्चून म्हणजे विधानसभा काढायची आणि समाजाचे मतदान कसे मिळवायचे. पण यावेळेसला आम्ही बी आमच्या शेवाला लावला जिचे आभार आहो. यावेळेसला तुम्हाला जर त्या खड्ड्यामध्ये जर गाळणा केलं तर आमची शक्ती तुम्हाला दाखवणार आहे. कारण आम्ही 2-3 वेळेस भूलथापाला बळी पडलो पण यावेळेसला पडणार नाही. यावेळेसला तुमचा तोल तर आमच्या समाजावर जास्त जास्त दिसतोय. कारण त्यांना माहित आहे आम्हाला इतर समाज थोडं हे करतो पण बंजारा समाज आम्हाला भरपूर मतदान करतो म्हणून. आणि यावेळेला बंजारा समाज हुशार झालेला आहे. मी या प्रसंगी एवढंच मी सांगू शकतो आणि यांना शुभेच्छा देतो, धन्यताई जगेंना शुभेच्छा देतो की तुमची किसान सेलच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल. पुढच्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत तुम्ही पुढे नेऊ आणि या काँग्रेस पक्षाचा आणि तुम्हाला शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गांधीकाई जाधव पाटील यांची अखिल भारतीय किसान संघच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी यांची निवड झाल्याबद्दल आज भोकरमध्ये डोंगरे टी पॉइंट पासूनचे जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे. आणि ही जंगी स्वागत इथं जे काँग्रेस पक्षात होते गेल्या 50 वर्षापासून आज त्यांच्या पुढ्याला कुठं आग लागली असेल ही रॅली बघून. आणि आता मुख्यमंत्री आलेला माणूस प्रत्येक जाती धर्मामध्ये जाऊन मेळावा घेत आहे. कोणी कोणतं कुटुंब जर वारला या त्यांचा भेट घडण्यासाठी आतापर्यंत आले नाही. पण इथं ते प्रत्येक गावामध्ये फिरत आहे. किती शोकांतिक आहे, एक 2 मुख्यमंत्री आलेला माणूस त्या माणसाला आज स्वतःच्या मुलीसाठी अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी ते फक्त दारोदार फिरत आहेत, फक्त भोकर विधानसभा फिरत आहेत. पण आजपर्यंत भोकर विधानसभा सोडून कुठेच गेलेले नाहीत. आता त्यांना फक्त मेळावा सुचत आहे. काल आमचा मेळावा घेतले लोढा समाजाचा. या भोकर विधानसभेमध्ये किती मोठा समाज आहे, 10,000 समाज मतदार आहेत. त्या किती होते भोकरमध्ये या जनतेला माहिती आहे. माझ्या माहितीप्रमाणे 500 असतील. भाकरी इतर तालुक्यातून किनवट, माहूर, हदगाव, ठाकळम, लोहा, कंधार, धर्माबाद हे जवळ ते त्यांना मतदान करणार आहे. कारण हे आप्पा जप्पा टप्पा आहे. अशोक चव्हाण ते नायगाव उभं टाकतील. कंधारमधून त्याची कन्या उभा टाकेल, बायको इथून उभा टाकेल. पण जनता तुमच्यासोबत नाही. कारण काय नाही, तुम्ही गेल्या 50 वर्षापासून खूप काही कामं केलेले आहेत. कोणाच्या कामं केलेले आहेत, विकास खूप म्हणतात पण भोकरचा विकास कमी आणि दलालाचे घर जात भरलेले आहेत. मी काल रजिता साधूच्या भेटीला मी गोन पाटील साहेब आम्ही गेलतो अर्धापूरला. भोकरची व्यवस्था तर दयनीय आहेच आहे. त्याच्यापेक्षा 50 वर्षापासून त्या अर्धापूरमध्ये नाल्या रोड नाहीत.
कारण तिथे एवढी दयनीय अवस्था आहे की आकाशवाणी करते काय, 12 वर्ष काम करून मुख्यमंत्री झालेला माणूस, खासदार झालेला माणूस, ज्या माणसाला त्यांची जिंदगी गेली, चटी काँग्रेसची चटी शेठ, काँग्रेसची चटी शेठ सगळं त्यांचा अस्तित्व असताना देखील स्वतःच्या स्वार्थासाठी आपली लक्ष्मी लोपण्यासाठी केवळ आणि केवळ भाजपमय झाल्यामुळे आमच्या भोकरच्या सगळ्या महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यामध्ये त्यांच्यासाठी अस्तित्वाची लढत, त्यांच्यासाठी जर काँग्रेस ईडीच्या जेलमध्ये गेल्या असतील तर आम्ही सगळे काँग्रेस प्रेमी त्यांच्या पुढे आम्ही जात होतो. शरद पवार साहेबांना ईडीची नोटीस आली तर ईडीच्या पक्ष कार्यालयामध्ये ईडीच्या ऑफिस मध्ये सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते धडक मोर्चा केले, पण आमच्या अशोकराव त्यांचा काय प्रॉब्लेम होती की काँग्रेसला वाऱ्यावर सोडून त्यांनी भाजपमध्ये झाले आणि आता म्हणतात की बाबा तुम ठरवत हम तुम्हाला साथ आहे. आणि काल आमच्या भाषणामध्ये ते म्हणतात की बा मी ज्या दगडाला घडिलो ते दगड न जाणे कुठे गेला आणि ते सगळं होऊन चिवचिव करतो. मी तर चुकचूक करणारच साहेब, मी माझ्या समाजासाठी गेल्या 25 वर्षापासून तुमच्या बसी तुमच्या घरी तुम्ही जिथं भेटत तिथं माझ्या रोजगाराला जेवढं केस आहे तेवढा तक्रार माझ्या समाजासाठी मी अर्ज केलेली आहे. मी पत्रकार साहेबाला मी देऊ शकतो कुठं कुठे गेला आमचा समाज आज दगड फोडणारे काम. भाषणामध्ये अशोकराव साहेब म्हणतो बा मी रस्त्याला जाताना आमच्या माया बहिणी मिटिंग फोडतात, साहेब मिटिंग फोडतात, तुम्ही मुख्यमंत्री आहात तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. आमचे ताई भाई जेव्हा गिट्टी फोडतात एखादी पोल्युशन एखादी घटना त्याच्यात केल्या असतात तर आमचे हात आई बहिणी ऊस तुटायला जात नव्हते. आज आमच्या आया बहिणी कर्नाटक गुजरात या देशात जातात, तुम्ही प्रांतात जाऊन एखादं काही दुर्घटना घडली तर आम्हाला फोन येतात आणि त्या मैदानाचं सगळं साधन आम्हाला करावं लागते. अशी जी घटना एक रेला बनवून ऍक्सिडेंट झाला, सन्माननीय नेत्याला म्हणलं साहेब आमचं एक घटना घडलेली आहे साहेब थोडं तुम्ही मदत करा, तर ऋतुराज दासवाल जाधव साहेबला सांगा त्याच्यात म्हणजे आशूला माहित आहे म्हणजे त्यांचे काय रिकॉर्डिंग आहे नेते आदर्श नेत्याचे, तुम्ही जा साहेब त्यांना आमचे वोटर फोडणारे साहेब दगड फोडणारे तेवढे 2-3 लाख नसतात. त्यांनी म्हणतात नाही मया पैसे तेवढे का, अरे तुझ्यापैसे जळता जळणार आता येणार. मी इथे विधानसभेच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या पाया पडतो, पैसे घ्या त्यांच्याकडून कितीही घ्या पण काँग्रेसला सोडून त्यांच्या हा सोडून सांगतो, कारण ही अस्तित्वाची लढाई आहे. कारण ही लढाई सर्वसामान्यांसोबत नाही, हा समुद्रामध्ये लय मोठा मासा आहे आणि आमच्या काँग्रेस पक्षामध्ये छोटे छोटे मासे आहेत. 12 उमेदवार यांची मागणी केलेली आहे पक्षाकडे किती बघा. आज काँग्रेस पक्षामध्ये वर हुकूम अशोक चव्हाण म्हणले तर कोणाला पद नव्हते, पण आज सगळ्यांना पद भेटत आहे. फक्त एक वोट वडाचा सार सरकलं की सगळं दुसरे पारंग साहेब काय फोन केले. आता सगळ्याला सर्वांना पद भेटत आहे. आता पक्षाचे आदरणीय नानाभाऊ पटोले, देशाचे खासदार राहुलजी गांधी, मल्लिकार्जुन खरगे साहेब, प्रियंका गांधी यांनी सर्वांच्या साक्षीने विधानसभेचे जे जातील रिपोर्ट जे जातील ते रिपोर्ट जे उमेदवार ठरेल त्या उमेदवारासोबत आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी त्यांच्या सोबत आहोत आणि येणाऱ्या विधानसभा लोकसभा हे एकत्रित येणार आहे. लोक म्हणतात आता एक परंपरा आहे किंवा दिवंगत कोणी खासदार जर मय झाला तर त्याच्या भावनांची कदर करून त्यांना विनोद करण्याचे प्रयत्न आहे, पण या कमळबाईनं जमत नाही कारण त्यांना अस्तित्वाची लढाई आहे. त्यासाठी त्यांनी कदाचित उमेदवार उभं करतील, त्यासाठी लोकसभा आणि विधानसभा एकदाच होणार आहे. कोणी सगळ्या मागापाला म्हणजे विनंती आहे वर पंजा मारा की खाली पंजा मारा त्या चिखलाकडे बघूच नका, त्या चिखल गेले नाही कमळ तिकडे जाणार आहे. त्यासाठी वेळ जास्त व्हायले मी आजच्यापासून एवढं बोलतो आणि धामिताय ढगे यांना महिला प्रदेश उपाध्यक्ष किसानच्या उपाध्यक्ष दिल्याबद्दल त्याच्या भावी वाटचाळीस शुभेच्छा देतो. इथे सांगतो जय हिंद जय भारत. मागच्या 2-3 महिन्यामध्ये जी लोकसभेची निवडणूक झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपले लोकप्रिय खासदार माननीय कैलासवासी मतदारांनी चव्हाण साहेब ते आपल्यामध्ये आज नाहीये, परंतु त्यांनी या काँग्रेसला या नांदेड जिल्ह्यामध्ये भरकटी देऊन त्यांनी आपल्याला झेंडा उभा दिला होता. त्या झेंड्याच्या मागे आपण सर्वांनी होतो, परंतु हे येथूला मान्य नव्हतं. त्यांनी जर खासदार आज कैलासवासी जर राहिल्या असत्या तर एकाची लोकसभेला उमेदवाराला निर्माण झाली असती, परंतु आपल्याला दुर्दैव आहे. परंतु आज जो येणारा जो काळ आहे विधानसभेचा, या विधानसभेच्या काळामध्ये आपल्याला महाविकास आघाडीच्या उमेदवाराला या ठिकाणी आपल्याला निवडून द्यायचं आहे. परंतु आपण पाहत आहोत की गेल्या
कित्येक वर्षापासून या भोकर मतदारसंघामध्ये फक्त आणि फक्त काँग्रेसचा माणूस निवडून आलेला आहे. या काँग्रेसच्या उमेदवारांना या ठिकाणी आमदारची नोकरी खासदारची नोकरी, परंतु त्यांना आज इथं पडत आहे की भारतीय संविधान दिलेला अधिकार, भारतीय संविधानाने दिलेला जो अधिकार आहे तो जाती धर्माने दिलेला अधिकार आहे. सर्व जातीच्या समान लोकांना या संविधानामध्ये दिलेला अधिकार आहे. परंतु आजच्या काही नेत्यांना वाटत आहे की आम्ही चुकीच्या समाजात आहे, पण आज वाटू लागलं की प्रत्येक समाजाचा मेळावा या ठिकाणी येत आहे. परंतु बंधूंनो, हे काँग्रेस सारखा एक पक्ष आहे तो फिरत फिरत या ठिकाणी भारत स्वातंत्र्य झाल्यापासून या सगळ्या समाजाच्या धर्माला या ठिकाणी घेऊन चालणारा एक पक्ष म्हणजे तो फक्त अखिल भारतीय काँग्रेस पक्षात आहे. त्यांना आज जे मेळावे घेण्याचा संधी त्यांनी त्या सत्तामध्ये असताना मेळावे का घेतले नाही, त्यांना आदर करावा स्वतः करा, जातीची कशी काय त्यांना आठवण येत आहे. तुम्ही या सत्तामध्ये लढून काँग्रेस म्हणतो त्यामुळे तुम्हाला एकाच पक्षाची आठवण आणली नाही का, एकाही जातीची आठवण आणली नाही. परंतु तुमच्या पायाखालची नाव करतो आणि म्हणून आज तुम्ही या ठिकाणी जाती जातीमध्ये मेळावे घेऊन जाती जातीमध्ये फायदा लावण्याचं काम या भाजप सरकारनं, या माहितीच्या सरकारनं केली नाही. या माहितीच्या सरकारला येणारी जनता एकाही झोपून येणार नाही आणि आपल्या लोकांनी बदल महाविकास राहील. त्यामुळे आपण या ठिकाणी प्रचंड बहुमताने विजय करावं असं मी या ठिकाणी आपल्याला अपेक्षा करत होतो आणि माझ्या परिषदेला या ठिकाणी सांगतो जय जय राम. प्रत्येकीला मी वंदन करतो. आज भोकर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र किसान शेतकरी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष महिला दामिनीताई ढगे यांच्या सत्कारासाठी आपण सर्वजण इथे जमलात. या सत्कार कार्यक्रमासाठी नांदेड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष लेटन नरसेवा, आमचे शहर अध्यक्ष तौफिक भाई नामदार, आमच्या महिला काँग्रेसच्या अध्यक्ष शहर अध्यक्ष माळेबाई, जिल्ह्याच्या महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष साबळेबाई, ओबीसी सेलच्या महिला अध्यक्ष आमच्या कमलबाई नत्तावार, ओबीसी सेलचे अध्यक्ष तालुका अप्परावली राठोड, आमचे लक्ष्मणराव डोंगरे, बाबूराव किसान सेनचे अध्यक्ष बाबूराव राठोडजी, आमच्या येथील सर्व महिला मंडळ, सर्व सेनचे अध्यक्ष, आमच्या हमीदभाई पठाण, सोशल मीडियाचे आमचे सर्व पत्रकार बंधू आणि मीडिया पत्रकार बंधू आणि इथे जमलेले सर्व मुख्य आलेले आमचे सर्व कार्यकर्ते, तालुक्यातून आलेले सर्व बंधू आणि भगिनी, हा कार्यक्रम भोकर तालुका काँग्रेस कमिटीनं आयोजित केलेला आहे. दामिनीताई ढगे यांचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे किसान सेलचे उपाध्यक्ष महिला म्हणून दामिनीताईवर जबाबदारी देण्यात आलेली आहे. ही जबाबदारी साधी सुधी नाही पाहिजे. आणि आपला नांदेड जिल्ह्याला हा बहुमान मिळालेला आहे आणि या बहुमानाला आपल्या देशाचे विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी, आमच्या देशाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब, सोनियाजी गांधी आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष नानाभाऊजी पटोले यांच्या सगळ्या सल्ला मसलत करून आपल्यावर ही जबाबदारी दिलेली आहे. महाराष्ट्राच्या असो की देशाच्या नेत्यावर असो, आमच्या काँग्रेसचे सगळ्यात जास्त लक्ष नांदेड जिल्ह्यावर आहे. हा नांदेड जिल्ह्याच्या एका जुन्या माणसाला आता बऱ्याच जणी नाव घेतले, त्या जुन्या माणसाला काँग्रेसची जबाबदारी होती आणि काँग्रेसच्या पक्षाने आणि काँग्रेसच्या या कार्यकर्त्यांनी त्यांना आकाशावरून उंची दिली, महाराष्ट्राचे 2 वेळेस मुख्यमंत्री केलं, सर्व पद दिले,
कार्यकर्त्याला जनतेला जिल्ह्याला तर दिलाच नाही, स्वतः आपल्या पिल्लांना आपल्या नातेवाईकांनाच केला, त्यासाठी येथे केलाच केला, पण आपण त्यांना आमदार म्हणून निवडून दिलं होतं. तुमच्या मताचा तरी सन्मान ठेवला ना त्यांनी, तुमच्या मताचा तरी अनिवास सन्मान ठेवला नाही. काय तर आमदारकीची निवडणूक 1 वर्ष होती, 8 महिने अगोदर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला, म्हणजे तुमच्या मताला त्यांनी चिल्लर समजतात, तुमच्या मताची किंमत चिल्लरपणाची समजतात. आणि मुंबईला जाऊन बीजेपीमध्ये प्रवेश घेतला आणि आपला आमदारकीचा राजीनामा दिला, हे कशाचं लक्षण आहे? तुमच्या मताची किंमत त्यांनी चिल्लर करतात. निवडून येतात भोकर मतदारसंघातून, निवडून येतात आमदार मुतखेड आणि भोकर मतदारसंघातून, राजकारण करतात महाराष्ट्राचे नेते म्हणून, मुंबईला गेल्याच्या देशाचे नेते म्हणून. पण त्या नेत्याला समजलं पाहिजे की आपलं घर कसं आहे. आता ग्रामीण सांगितले MIDC चे हाल, MIDC पेक्षा भोकरमध्ये पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे. पाणी आहे तर जीवन आहे आपलं, पाणी आहे तर सगळं आहे. पाण्याचं एकही सिंचन तलाव आजपर्यंत पूर्णत्वाला गेले नाही. 14 वर्षापासून आमच्या पाण्याचा वनवास आहे. 2009 मध्ये मतदारसंघ बदलला, मतदारसंघ बदलल्याच्या नंतर हा भारत 2009 मध्ये आला. मी पंचायत समितीचा सभापती होतो, मला बोलवलं त्यांनी सभापती म्हणून, तालुक्याचा एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून मला बोलवलं. मी काही मानलो नाही त्यांना, त्यांनी म्हणजे मला काय पाहिजे तुम्हाला, मुंबईला फ्लॅट पाहिजे का? म्हणून नाही, मुंबईला फ्लॅट पाहिजे नाही ना, मला काही पाहिजे नाही, मला भोकर वासियांना सिंचन पाहिजे, आम्हाला सिंचन तलाव पाहिजे, पाणी पाहिजे. त्यांनी हो म्हणलंय. साक्षीला भास्करराजे पाटील होते त्यांचे नाजी, रात्रीची वेळ होते 10 वाजताची 10 वाजताची वर्षा भरल्यावरचा विषय होता. तुला मला काहीच पाहिजेच नाही, पाणी पाहिजे. 2014 पासून पाण्यासाठी आजपर्यंत आपली लढाई आहे, पण हा माणूस 2 वेळेस मुख्यमंत्री राहिला, पाण्याचा विषयच कुठे नाही, पाणी उपलब्ध प्रमाणपत्र नाही, कुठं बजेट नाही, कुठं काही नाही, असं करत करत 14 वर्ष वनवासात ढकलला. आपल्याला येणारा काळ आता सांगितलं की आपल्या इथून 12 उमेदवार मागितलेले, तो माणूस एक माणूस हटल्याच्या नंतर आम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, या काँग्रेसला स्वातंत्र्य मिळालं आहे. ज्या माणूस राजीनामा दिल्याच्या नंतर आम्हाला 16-16 दिल्लीला म्हणत होत की आता नांदेड जिल्ह्याचं होणार काय, नांदेड जिल्ह्याला वाली कोणी आहे की नाही काँग्रेसला. पण वसंतरावजी चव्हाण साहेबांच्या रूपानं हा माणूस काँग्रेसचा झेंडा हातात पकडला, राहुल गांधीला समजलं, खासदार केला, तिकीट दिलं, तुमच्या आमच्या सर्वांची ताकद लावलो, आपण तुमच्या आमच्या मताच्या जोरावर त्यांना दिल्ली दरबारी आपण पाठवलं, दिल्लीच्या संसदेमध्ये पाठवलं. पण हे नियतीला मान्य नव्हतं, ईश्वराला मान्य नव्हतं, काळानं झाप घातली आणि आपल्याला माणसाला पोरकं केलं नव्हतं. आपला मतदारसंघ जरी पोरका झाला असेल, कोणी म्हणत असेल आता काय होणार, आता जे होणार तेच होणार. दिल्लीमध्ये चव्हाण गेला ना, पुन्हा त्यांच्या चव्हाणाचा मुलगा आपल्याला दिल्लीत पाठवायचा. दोन्ही निवडणुका एकदाच लागणार आहे, लोकसभा आणि विधानसभा, या दोन्ही निवडणुकीमध्ये आपल्याला भाग घ्यायचा आहे. आता राहिला महाराष्ट्राचा विषय, महाराष्ट्रामध्ये आम्ही 12 उमेदवार तिकीट मागलेलं आहोत. तिकीट मागलेलं गुन्हा नाही, पक्षाकडे आपल्याला तिकीट मागायचं आहे, तिकीट एकालाच मिळणार आहे. त्यासाठी मी 11 ते 11 लोक संत गणपती पैसे आमचे खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब होते, त्यांच्या पुढे आम्ही शपथ घेतलेली आहे. तिकीट आमच्या 12 पैकी कोणाला मिळव, आम्ही हिमालय इतमाले त्या माणसाचा प्रचार करणार आहोत, हिमालय इतमाले पंजाला निवडून आणणार आहोत. आता एक पंजा नाही, आपल्याला 2 पंजे निवडून आणायचे, एक दिल्लीला पाठवायचं आहे आणि दुसरा पंजा महाराष्ट्रामध्ये पाठवायचा आहे. महाराष्ट्रात ताकद, तुमची ताकद पाहिजे महाराष्ट्रामध्ये. या भोकर मतदारसंघाची ताकद आली, भोकर असो, अर्धापूर असो, मुतखेड असो, या तिन्ही मतदारसंघाची मतदारसंघावरती जी ताकद आहे, तिचा आमदार निवडून येणार आहे आणि ते आमदार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवायची ताकद तुमच्या मताच्या जोरावर त्या आमदाराला राहणार आहे. आणि भावी काळामध्ये आपल्याला सरकार येणार आहे महाराष्ट्रामध्ये, शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वात सरकार करणार आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नेतृत्वावर सरकार करणार आहे, काँग्रेसच्या आमच्या राहुल गांधी साहेबांच्या मार्गदर्शनावर सरकार करणार आहे. याच्यावरती कुठेही दुमत नाही. राजकीय व्यासपीठ जरूर आहे, पुढचा माणूस आता गल्लीमध्ये आम्ही पहिले तसंच छोटे
ना आता छोट्या आमची ग्रामपंचायत होती 2009 च्या पहिले ग्रामपंचायतमध्ये नारायण पाटील वर्ष गोविंद पाटील दोन्ही लढाया चालायच्या तर आम्ही गल्ली गल्ली मिटिंगा घ्यायच्या गल्ली गल्ली वार्डा वार्डामध्ये आता पुढचा नेता गल्ली गल्लीमध्ये जाऊन मिटिंगा घ्यायला कोणत्या मिटिंगा आमदारकीच्या निवडणुकीच्या मिटिंगा गल्ली गल्लीमध्ये जाऊन हे जे दिवस आले हे जे वाईट परिणाम आला ते तुमच्या ताकदीचा परिणाम आहे तुमच्या एक जुटीचा परिणाम आहे काँग्रेस वाल्यावर ते काही साधा सुद्धा परिणाम नाही तुमचा तुमची एक जुटीची ताकद त्यांना गल्ली गल्लीमध्ये फिरवायला पाठवलं आहे आणि पहिली सांगत होतो सत्तेमध्ये हमी मी होतो हमी मी त्यांचे कार्यकर्ते होतो हमी म्हणत होतो साहेब आपल्या बाजूला लाठीला एक ऍक्सिडेंट झाला 9 लोक गेले हो त्यांची वगैरे अंत्यविधी पाहाय माझ्यातर्फे तुम्हीच जाते मला सांगा मोतीला यायची तयारी नव्हती आता तर दररोज भोकर वा इस्टार प्रचार भोकर मध्ये अशी दशा आहे अजून खूप दशा होणार आहे पण तुमची एकजूट पाहिजे एकजूट जर तुमची असेल तर या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नानाभाऊ पटोले होणार आहे त्याच्यामध्ये कुठेही शंका नाही का हे मी आपल्या या प्रसंगी आपल्याला विनंती करतो आणि दामिनी ताई ढगे तुमची लढाई खूप मोठी आहे तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रात फिरायचं आहे अख्ख्या नांदेड जिल्ह्यामध्ये फिरायचं आहे नांदेड जिल्ह्याचे 16 तालुके आहेत 16 तालुक्यामधून 3 तालुके तुमचे झाले आंडापूर मुदखेड आणि भोकर इथून आपल्याला मुखेड बसून ते तिनवटपणे आपली लढाई आहे सर्व आपल्याला काँग्रेसवाल्यांना जागी करायचं आहे महिला मंडळाला जागी करायचं आहे तुम्हाला महिला मंडळाला सांगायचं आहे आज नवरात्राचा दुसरा दिवस आहे देवी दुर्गा देवीचा दिवस आहे तुम्ही महिला दुर्गा देवीचा विचार त्या महिलेपासून जागृत केला पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे सून आणि मूल नाही महिलेने पुरुषाच्या खाद्याला खाला लावून काम करायची ताकद तुमच्यामध्ये राहो ही तुमच्या महिला मंडळाला सांगायची गरज आहे हे तुम्हाला मी हात जोडून महिला मंडळ आहेत आमचे सगळे पण जिथे इथं आपल्या तालुक्यामध्ये जिथे इथं आपल्या 16 तालुक्यामध्ये आमची कुठेही जरी गरज वाटली भोकर म्हणून मुदखेड म्हणून अर्धापूर म्हणून या मतदारसंघाची आमची रणरागिणी दामिनी ताई ढगेला आपल्या भोकरवासियांची ताकद भोकरवासियांच्या या पदावर भेटण्याबद्दल शुभेच्छा हमी देतो आणि येणारा काळ काँग्रेसमुळे काळ होणार आहे महाराष्ट्राची सरकार काँग्रेसची येणार आहे याच्यामध्ये कुठेही दुमत नाही मित्र आपल्याला पुनश एकदा दुर्गा देवी नवरात्राच्या शुभेच्छा देतो आणि मी माझ्या लाभलेल्या मनोगत थांबतो जय हिंद जय महाराज
जमिनी आहे तू मागे बडो।